नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे ज्येष्ठ नागरिकांचा महापौरांच्या हस्ते गौरव. जंतुनाशक औषधांची फवारणी बंद झाल्यानं रोगराईची तीव्रता वाढली. आणि हुक्का पार्लर तसंच अनधिकृत बॅनर्सवर कडक कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. बोल ना. बोल की. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, तर आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही, तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्त राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाणे शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा हा शहरासाठी होत असून त्यांचा उत्साह हा निश्चितच प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलंय. राम गणेश गडकरी नंगायता नेते ठाणे महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित समारंभामध्ये त्या बोलत होत्या. ठाणे शहराच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. या समारंभाला सभागृह नेते नरेश म्हस्के, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे तसंच अनेक पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सावे फडणीस यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. जागतिक ज्येष्ठ दिनाच्या निमित्तानं गायिका सायली तळवळकर आणि श्रीरंग भावे यांच्या संगीतमय मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. गायिका श्रीमती तळवळकर यांनी आपल्या शास्त्रीय गायनानं उपस्थितांची मनं जिंकली. दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण 2019 ला सुरुवात झाली असून त्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी यावेळी शपथ घेतली. या कार्यक्रमाला ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या फायलेरिया विभागातील ठेकेदारांची मुदत संपली आहे. त्यांना मुदत वाढ देण्यात येणार नाही हा चांगला निर्णय असला तरी शहरामध्ये डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असल्यानं नव्यानं निविदा प्रक्रिया राबवून धूर आणि औषध फवारणी तात्काळ सुरू करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. आमदार आव्हाड यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत असणाऱ्या फायलेरिया विभागासाठी काम करणाऱ्या ठेकेदारांच्या ठेक्याची मुदत वाढ देण्यात येणार नाही. या ठेकेदारांना मुदत वाढ न देण्याचा निर्णय योग्यच आहे, मात्र शहरात सध्या 350 डेंग्यूचे रुग्ण असल्याचं दिसतंय. त्यामुळे जंतुनाशक औषधांची फवारणी बंद झाल्यानं रोगराईची तीव्रता वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्यानं निविदा प्रक्रिया राबवून फायलेरिया विभागातील धूर फवारणी आणि औषध फवारणी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी आमदार आव्हाड यांनी केली आहे. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके.
हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। घनकचरा व्यवस्थापन आणि अन्य खात्यांमध्ये जे सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत ते पालिकेतील कायम कामगारांएवढेच काम करतात, त्यामुळे समान वेतन समान काम या धोरणानुसार या कंत्राटी कामगारांनाही वेतन मिळावं असा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेनं केला होता। मात्र पालिका प्रशासनाला हे तत्व मान्य नसून सर्वसाधारण सभेचा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे धाडल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे। प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात श्रमिक जनता संघानं तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारनं हा ठराव विखंडित करू नये असं निवेदन राज्याच्या प्रधान सचिवांना धाडलं आहे। ठाणे महापालिका हद्दीतील साफसफाईची बहुतांश कामं ही कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून करून घेतली जातात, मात्र या कामगारांना अल्प वेतनावर राबवलं जातंय। पालिकेतील कायमस्वरूपी कामगार जे काम करत आहेत तेच काम कंत्राटी कामगारही करतात, त्यामुळे त्यांना कायम कामगारांप्रमाणेच वेतन मिळायला हवं असं या कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या संघटनांचं म्हणणं आहे। मात्र पालिका प्रशासनानं सुरुवातीपासूनच त्याविरोधात भूमिका घेतली आहे। या कामगारांसाठी समान काम समान धोरण लागू करण्याबाबतचा प्रस्ताव 2013 मांडण्यात आला होता, मात्र त्या दोन्ही कामगारांच्या कार्यपद्धतीत बराच फरक असल्यानं समान वेतन देता येणार नाही अशी भूमिका प्रशासनानं मांडली। मात्र लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या या भूमिकेला छेद देत कंत्राटी कामगारांनाही समान वेतन मिळायलाच हवं असा ठराव सभागृहात मंजूर केला होता, मात्र त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नव्हती। धक्कादायक बाब म्हणजे सप्टेंबर 2018 पालिकेनं राज्य सरकारला एका निवेदनाद्वारे हा ठराव विखंडित करण्याची विनंती केली आहे। सरकारनं त्याला अनुमती दिली तर कंत्राटी कामगारांना अल्प वेतनावर राबवून घेण्याची प्रथा बंद होणार नाही अशी भीती व्यक्त केली जाते। मेट्रोच्या कास्टिंग यार्ड कामास स्थगिती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम सुरू करण्यात यावं असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। सरनाईक या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते। कावेसर वागवेळ परिसरातील सर्वे क्रमांक 311 ते 315 9.64 हेक्टर शेत जमीन मुंबई मेट्रोसाठी लागणारे कास्टिंग यार्ड उभारण्यासाठी आरक्षित केली आहे। शहरातील हुक्का पार्लर तसंच अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्स वर कडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेत। महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या आणि विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हुक्का पार्लर संदर्भात राज्य शासनानं केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले। त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्सवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्याबरोबरच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत। सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समिती अंतर्गत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्सवर कारवाई करण्याच्या सूचना जयस्वाल यांना दिल्या आहेत। महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर गेल्या 4 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या प्रथमेश बाबर याला कासारवडोली पोलिसांनी अटक केली आहे। त्याला 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयानं दिले आहेत। पीडित तरुणी ही 18 वर्षाची असून ती आणि आरोपी प्रथमेश हे दोघही ठाण्यातील एकाच महाविद्यालयात शिकत होते। ती घोडबंदर रोड भागात तर तो मानपाड्यातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास आहे। दोघांमध्ये चांगली मैत्री होती। तिचाच फायदा घेऊन जुलै 2018 ते 6 ऑक्टोबर 2018 या कालावधीत त्यानं तिचा विरोध डावलून तिच्याशी शरीर संबंध ठेवले। घरातील मंडळी बाहेर गेल्यानंतर तो तिच्या घरी वेगवेगळ्या पाहण्यानं यायचा, त्याचवेळी त्यानं हे कृत्य केलं। आई वडील रागवतील म्हणून तिनं घरातील हा प्रकार सांगितला नव्हता, मात्र आठवडाभरापूर्वी तिला पोटामध्ये त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला। त्यावेळी आपल्याच मित्रांनं आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती तिनं कुटुंबियांना दिली। तिच्या पालकांनी आणि तिनं या प्रकरणी 22 ऑक्टोबर रोजी कासारवडोली पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि पोलीस निरीक्षक नासिर कुलकर्णी यांच्या पथकानं त्याला अटक केली आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो?
नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूब वर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांचा महापौरांच्या हस्ते गौरव. जंतुनाशक औषधांची फवारणी बंद झाल्यानं रोगराईची तीव्रता वाढली. आणि हुक्का पार्लर तसंच अनधिकृत बॅनर्सवर कडक कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.